कृषी चालमध्ये मित्रांनो नमस्कार आपला कांद्याचा हा प्लॉट आज आपण याची काढणी करत आहोत तर प्लॉट मित्रांनो इथे पाहून घ्या येथे आपण येलोरा गुलाबी हे वाण येथे केलेलं होतं तर सुरुवातीपासून आपण येलोरा गुलाबी आणि पंचंगा रॉयल पिंक हे दोन वान आपण आपल्या शेतामध्ये केलेली होती तर मित्रांनो पाहू शकता हे येलोरा गुलाबी मित्रांनो हे वाण आहे तर आपल्या हातामध्ये मित्रांनो पाहून घ्या हे पा पूर्ण जो आ, कांदा हा कांदा आहे तो येलोरा गुलाबीचा हा कांदा मित्रांनो आहे पाहून घेऊ शकता आहे पहा तर, तर एकदम जबरदस्त मित्रांनो साईज याची झालेली आहे तर कांदा मित्रांनो जवळून पहा पाहू शकता आपण हे पा, पा, पा। तुम्हाला मी पंचंगाचा जो कांदा आहे पंचंगावर पिंक तो पण येथे दाखवणार आहे व येलोरा गुलाबी मित्रांनो ही व्हरायटी आहे पाहून घेऊ शकता आहे पहा आणि पंचंगाचा जो कांदा आहे तो पण आपण इथे पाहणार आहोत तर पाहून घ्या साईज वगैरे जबरदस्त आहे अजून निम्मा प्लॉट मित्रांनो आपण काढायचं इथे बाकी ठेवलेलं आहे आणि पलीकडे कांदा आपला उपटून पडलेला आहे तर पाहू शकता तर एकदम कमी खर्चामध्ये मित्रांनो आपण व्यवस्थित असा प्लॉट आपला डेव्हलप केलेला आहे दोन रासायनिक डोसवरच मित्रांनो हा कांदा प्लॉट आपण आणलेला आहे दोन महिन्याच्या आतच ते डोस आपण इथे करून घेतलेले आहे आणि योग्य वेळी योग्य यो फवारणी नियोजन हो आपण केल्यामुळे आपल्या हातामध्ये मित्रांनो कांदा पाहू शकता एकदम जबरदस्त एक नंबरचा कांदा मित्रांनो विपरीत परिस्थितीमध्ये म्हणजे हवामान एकदम खराब असताना पण मित्रांनो आपण एकदम जबरदस्त कांदा क्वालिटी इथे मेंटेन केलेली आहे तर पाहू शकता हे पहा कांदा एकदम जबरदस्त आहे तर दुसरी व्हरायटी मी तुम्हाला दाखवून घेणार आहे तर दोन्हीमध्ये फरक मित्रांनो पाहून घ्या ही जी व्हरायटी आहे ती आहे येलोरा गुलाबी पंचांग पण आपण इथे पाहून घेणार आहोत पंचांगाची जी, जी कापणी आहे ती आपण कांदा येथे कापून घेतलेला आहे तर आपण डायरेक्ट आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता येथे पंचांगा रॉयल पिंक कांदा आपण ठेवलेला आहे याची काढणी पण आपण केलेली आहे तर पाहू शकता तर अजून मित्रांनो आपला कांदा बराचसा असा काढणीचा बाकी आहे तर मी तुम्हाला एकदा दाखवून घेणार आहे रॉयल पिंक मित्रांनो कांदा आपण पाहून घ्या हे पाहू शकता आपण हे पाहा पाती घालून मी एकदम काढलेला आहे तर इकडे पण पाहून घेऊ शकते पा तर कांदा मित्रांनो जबरदस्त आहे कलर पण आपण पाहू शकता एकदम गोलाकार तर अशा या दोन व्हरायटी आपण मित्रांनो केलेल्या आहेत तर कांदा तुम्ही पाहिलेला आहे तर पात पण आपण यामध्ये टाकलेले आहे अजून पण आपण पात यावरती टाकणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद